म्हणलं त्या ना तिला निलंबितच करून टाकलं तर नशीब तुम्ही अजूनही सभागृहात जाताय. पण सरकार मध्ये जो एक कार्यक्रम चालला होता ना सरकार आपल्या दारी, हे सरकार अदानीच्या दारी आहे, अदानीच्या दारी. आणि आज आम्ही जे काही तिरिमिरीने उतरलेलो आहोत, आता आपण म्हणालात की धारावीतल्या सगळ्याचा म्हणजे संडास, बाथरूम, नाले, ओढे, गटार त्याच्यामध्ये सगळे येईल नाही, तर सगळ्याचा एफएसआय टीडीआर सगळा आदेश देऊन टाकला. फक्त पाऊस पाडणाऱ्या ढगांचा नाहीये, म्हटलं ढगांची गरजच नाही, बिन ढगांच्या सवलतीचा पाऊस एवढा पाडलाय की आणखीन ढगाची गरज काय. देवेंद्र आणि कंपनी म्हणते म्हणजे त्याच्यात आता संजय राऊतांनी गेल्याच्यात सांगितलं ना भारतीय जुगारी पार्टी, हो काय हो ना, कुठे बसलेत संजय राऊत, इकडे बसलेत भारतीय जुगारी पार्टी ते बाजू मांडतायत. काय उद्धव ठाकरे म्हणे टीडीआर लॉबीची बाजू घेत आहेत. मग तुम्ही अदानीचे जे बूट चाटताय ते कशासाठी चाटताय? आणि मी मुख्यमंत्री असताना एक तरी निर्णय असा दाखवा जो मी माझ्या नागरिकांना बाजूला ठेवून केवळ आणि केवळ बिल्डरसाठी दिला. पण बिल्डर धारजेकडे तुम्ही आहात. आज मला जी भीती वाटते ही, हा लढा आता केवळ धारावीचा राहिलेला नाही, हा लढा संपूर्ण मुंबईचा आणि महाराष्ट्राचा झालेला आहे.